नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण 6 ऑगस्ट, 7 ऑगस्ट, 8 ऑगस्ट या पुढील 3 दिवसांची पावसाची अपडेट बघणार आहे. कारण या पुढील 3 दिवसांमध्ये अतिशय मुसळधार, अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो राज्यामध्ये होणार आहे. या 3 तारखांदरम्यान हवामान खात्याने सुद्धा रेड अलर्ट व सतर्कतेचा इशारा अनेक भागांना जाहीर केलेला आहे. कारण या दरम्यान जे आहे अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीसारखा पाऊस बऱ्याचदा वर्तवण्यात आलेली आहे. कारण संपूर्ण राज्यामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे, त्यामुळं संपूर्ण राज्यात अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस हा बरसणार आहे. हा पाऊस विशेष करून जो असणार आहे तो म्हणजे सर्वाधिक पावसाची नोंद आपल्याला पश्चिम महाराष्ट्र पट्टी विदर्भ या भागामध्ये तसेच मराठवाड्यातील देखील पावसाचा जोर हा वाढलेला असणार आहे. तर यामध्ये जर आपण जर विचार केला तर प्रत्येक भागामध्ये सक्रियताही बघायला मिळेल. ढगाळ वातावरण हे पूर्णपणे त्या ठिकाणी सक्रिय असेल आणि संपूर्ण भागांमध्ये पावसाची सततधार ही सुरूच असणार आहे. तर यामध्ये जे आहे आपल्याला हा अपडेट जी आहे ती पूर्ण बघायची आहे. संपूर्ण एकेका भागाची अपडेट आपण बघणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे व सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे आता 6 ऑगस्ट, 7 ऑगस्ट आणि 8 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर हा अतिशय आपल्याला जास्त बघायला मिळणार आहे. अगोदरच राज्यामध्ये भरपूर असा पाऊस झालेला आहे. अनेक भागातील धरणे जी आहेत ती 100% त्या ठिकाणी भरलेली आहेत. खडकवासला धरणसुद्धा 100% भरलेलं आहे. राधानगरी धरणसुद्धा 100% भरलेलं आहे. गंगापूर डॅम जो आहे नाशिकमधील त्यालासुद्धा चांगल्या प्रकारे जो आहे तो डॅम भरलेला आहे. आता संपूर्ण राज्यामध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे आणि पुढील 3 दिवस हे अतिशय जोरदार पावसाचे असणार आहेत. रेड अलर्ट या अनेक भागांना जाहीर आहे. एकेका भागाचा जर आपण विचार केला तर यामध्ये आपल्याला पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो परिसर आहे परिसरामध्ये देखील अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो आपल्याला 7 व 8 ऑगस्ट रोजी बघायला मिळणार आहे. 6 ऑगस्ट रोजी देखील पावसाची सततधार या भागामध्ये सुरूच राहणार आहे. पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम हा असेल. त्यानंतर 6 तारखेच्या सायंकाळी पावसाचा जोर हा वाढताना आपल्याला दिसून येईल व 7 ऑगस्ट रोजी देखील संपूर्ण दिवसभर पावसाचा जोरदार अशा प्रकारचा प्रभाव या भागात असेल. या भागातील अनेक जिल्ह्यांना त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मराठवाड्याचा. मराठवाड्यामध्ये देखील आता पावसाची जी सक्रियता आहे ती वाढलेली असणार आहे. यामध्ये आपल्याला जे आहे हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव हा जो भाग आहे तो मराठवाड्याचा, या भागामध्ये अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. पावसाचा जोर हा वाढलेला असेल. 7 ऑगस्टच्या सायंकाळी पावसाच्या अतिशय जोरदार सरी बरसताना या भागामध्ये दिसून येतील. त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर हा जो परिसर आहे या परिसरातील जे आहे पावसाचे जो जोर आहे तो कायम असणार आहे. पावसाची सततधार ही सुरूच असेल आणि त्यानंतर जे आहे 7 व 8 ऑगस्ट रोजी अतिशय जोरदार पाऊस होणार आहे. रेड अलर्ट हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना दिलेला आहे. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे कोकणाचा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या परिसरामध्ये देखील 6, 7, 8 पुढील 3ही दिवस पावसाची असणार आहे. पावसाची सततधार ही सुरूच असेल. समुद्र किनारपट्टीलगतच्या गावांना सतर्क राहण्याची जे संदेश आहे ते हवामान खात्याकडनं देण्यात आलेले आहेत. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगर परिसराला त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा जाहीर आहे. हवामान खात्याने पुण्याला रेड अलर्ट दिलेला आहे. पुण्यामध्ये भरपूर अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे आणि आता पुढील 3 दिवससुद्धा जोरदार पावसाचे वर्तवण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर परिसरामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता जी आहे ती अनेक भागांमध्ये बघायला मिळेल. काही भागांमध्ये जे आहे आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस आपल्याला पुढील 3 दिवस बघायला मिळणार आहे. हा पाऊस जो आहे तो आपल्याला सततधार पावसाची सुरूच दिसणार आहे. ढगाळ वातावरणाने सक्रिय असेल. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरचा जो उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमेकडील भाग आहे या भागामध्ये जे आहे कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र असल्यामुळे या भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस होणार आहे. नदी नाल्यांना मोठा पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कारण 7 ऑगस्ट रोजी पावसाचा भला मोठा जोर या भागामध्ये बघायला मिळेल. धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील. 6 ऑगस्ट रोजी काही प्रमाणात पावसाचा जोर असेल, मात्र 7 ऑगस्टच्या रात्रीपासून आपल्याला पावसाचा जोर हा वाढलेला दिसून येईल व अनेक भागांमध्ये धो धो अशा प्रकारचा मुसळधार पाऊस असं आपल्याला बरसताना बघायला मिळेल.
तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला 7, 6, 7 आणि 8 ऑगस्ट रोजी पावसाची अपडेट असणार आहे. अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अतिशय मुसळधार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे. अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील होण्याची शक्यता होण्याचे जे हे इशारा जो आहे तो इशारा हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे. कारण संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर आहे तो पावसाचा जोर वाढताना दिसून येतो आहे आणि कमी दाबाचा पट्टा देखील हळूहळू सक्रिय होतो आहे. सध्या मध्य प्रदेशमध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्रतेने सक्रिय आहे. हळूहळू महाराष्ट्राकडे त्याची वाटचाल चालली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा येत्या 24 ते 48 तासांमध्ये अतिशय तीव्र असा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होणार आहे आणि त्याचाच हा जो आहे आपल्याला इफेक्ट जो आहे तो राज्यामध्ये बघायला मिळेल. अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी होणार आहे. हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार त्यांनी सांगितले की राज्यामध्ये जे आहे 10 ऑगस्टपर्यंत ही पावसाची सक्रियता असणार आहे. त्यानंतर 2 ते 3 दिवस आपल्याला खूल बघायला मिळेल पावसाची. परत एकदा 15 तारखेपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे असा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे. तर हीच होती आपली आजची म्हणजेच की राज्यातील म्हणजेच की 6, 7 आणि 8 ऑगस्टची पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वांना मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.